श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल भारतीय जनता पार्टी पनवेल आणि रायगड मेडिकल असोसिएशनच्या वतीने येत्या रविवारी खांदा कॉलनीमधील सीकेटी महाविद्यालयात विनामूल्य आरोग्य तपासणी आणि मोफत औषधोपचार वाटप महाशिबिर आयोजित करण्यात आले आहे यंदा हा पंधरावा महाआरोग्य शिबिर असून या महाशिबिराचं उद्घाटन केंद्रीय पंचायत राज, राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते होणार आहे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार गणेश नाईक हे असणार असून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आमदार प्रशांत ठाकूर आमदार महेश बालदी भाजपचे उत्तर जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे खांदा कॉलनीमधील सीकेटी महाविद्यालयात सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत होणार आहे या महाशिबिरात सर्वसाधारणपणे रोग बालरोग महिलांचे आजार त्वचा रोग हृदयरोग दंतरोग हाडांचे रोग ईसीजी मधुमेह नाक कान घसा आयुर्वेदिक होमिओपॅथिक क्षयरोग कॅन्सर अशा विविध प्रकारच्या तसंच सर्व प्रकारच्या रक्त तपासण्या तज्ज्ञांमार्फत करून सल्ला आणि औषधोपचार मोफतही देणार आहेत त्याचबरोबर डोळ्यांची तपासणी आणि चष्मे वाटप अप तसंच अपंगांना तीन चाकी सायकल वाटप श्रवण श्रवणयंत्र देण्यात येणार आहे यावेळी आयुष्यमान भारत डिजिटल कार्ड सुद्धा या शिबिरात तयार करून देण्यात येणार आहे तसंच दिव्यांगांना प्रमाणपत्र वाटप करण्यात येणार आहे त्याचबरोबर अवयवदानाचे फॉर्म भरण्याची ही सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे या शिबिरात जे जे हॉस्पिटल मुंबई लक्ष्मी आय इन्स्टिट्यूट पनवेल एमजीएम हॉस्पिटल डॉक्टर डी वाय पाटील हॉस्पिटल नेरुळ भारतीय विद्यापीठ खारघर मेडिकवर हॉस्पिटल खारघर तेरणा मेडिकल कॉलेज नेरूळ एरळा मेडिकल ट्रस्ट साईट फर्स्ट केअर नायर हॉस्पिटल विथ सेंटर पनवेल शंकरा आय हॉस्पिटल सत्यसाई संजीवनी हॉस्पिटल खारघर या नामांकित वैद्यकीय संस्थांचा सहभाग असणार आहे तरी या शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष तथा भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत मंडळाचे उपाध्यक्ष तथा भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत मंडळाचे सचिव परेश ठाकूर भाजपचे पनवेल अध्यक्ष अनिल भगत रायगड मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ अरुण कुमार भगत यांनी केलं आहे पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टी व्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट